नमस्कार. साडीवर कोणता ब्लाऊज निवडायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काही टिप्स ज्यामुळे साडीवर कोणता ब्लाऊज किंवा कोणत्या रंगाचा कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज निवडायचा हे तुम्हाला अगदी सोपं जाईल. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन दाबा आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग बघूया त्या टिप कोणत्या आहेत ते. तर टिप नंबर एक आहे, साडीवर कोणता ब्लाऊज निवडायचा. तर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे साडीला ॲटॅच जे कापड येतं त्याच कापडाचं ब्लाऊज शिवून घ्यायचं किंवा साडीच्याच रंगाचं ब्लाऊज शिवून घ्यायचं. आता ह्यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर आपण साडीवर कोणता ब्लाऊज शिवायचा आहे याचा आपल्याला खूप जास्त विचार करावा लागत नाही, कारण साडीसोबत येणारं जे ॲटॅच कापड असतं ते ऑलरेडी त्या पद्धतीने डिझाईन केलेलं असतं की ते साडीवरती छानच दिसणार असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साडीच्याच रंगाचं जर आपण ब्लाऊज शिवलं तर आपण थोडंसं बारीक आणि उंचसुद्धा दिसतो. आता टिप नंबर दोन आहे, साडीवर जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर साडीचा जो काठ असतो त्या रंगाचा ब्लाऊज शिवून घ्यायचा, किंवा साडीच्या काठाला जी डिझाईन असते त्या डिझाईनला मॅच होणारा म्हणजेच त्या नक्षीला मिळता जुळता असा आपण ब्लाऊज शिवू शकतो. पण जर समजा साडीच्या ज्या काठाला डिझाईन असते त्याच्यात जर समजा ती जॉमेट्रिकल डिझाईन असेल म्हणजे त्याच्यात त्रिकोण चौकोण अशी काहीतरी डिझाईन असेल तर त्या साडीवरती ब्लाऊज शिवताना ब्लाऊजमध्ये पानं फुलं अशी डिझाईन न घेता त्याच पद्धतीची चौकोनी किंवा त्रिकोण असलेले अशी डिझाईन घेतली पाहिजे, म्हणजे साडीला ती व्यवस्थित मॅच होते. आता टिप नंबर तीन आहे, साडीमधल्याच एका रंगाला रिपीट करायचं आणि त्या रंगाचा ब्लाऊज शिवून घ्यायचा. खास करून ज्या प्रिंटेड साड्या असतात त्या साड्यांमध्ये खूप वेगवेगळ्या रंगाच्या डिझाईन असतात, जरी पानं फुलं असले तरीसुद्धा खूप वेगवेगळ्या रंगाचे डिझाईन त्या प्रिंटेड साड्यांमध्ये असतात. तर मग त्या साडीमध्ये जे डिझाईन आहे त्यातलंच एखादा रंग उचलायचा आणि त्या रंगाचा ब्लाऊज शिवून घ्यायचा. आता हे सुद्धा जर आपल्या लक्षात येत नसेल की आपण नेमका कोणता रंग घेतला पाहिजे तर ती साडी बघितल्यानंतर सगळ्यात जास्त आपल्याला जो रंग दिसत असेल त्या रंगाचा आपण ब्लाऊज शिवून घ्यायचा. आता टिप नंबर चार आहे, जर साडी प्लेन असेल तर ब्लाऊज शिवताना कधीही थोडासा हेवी डिझाईन असलेला ब्लाऊज शिवायचा, जेणेकरून अगदी साडीसुद्धा प्लेन आणि ब्लाऊजसुद्धा प्लेन तर ते खूप साधं वाटतं. पण जर तुम्ही साडी जर अगदी साधी असेल आणि त्याला जर तुम्ही एखादं कॉन्ट्रास्ट म्हणजे थोडं हेवी वर्क असलेलं ब्लाऊज शिवून घेतलं तर तुम्ही त्यात स्टाईलिशही दिसाल आणि ती साडीसुद्धा छान वाटेल. पण त्या उलट जर साडी खूप हेवी वर्कची असेल तर ब्लाऊज शिवून घेताना थोडंसं कमी डिझाईन असलेलं किंवा मग प्लेन असं ब्लाऊज शिवून घ्यायचं. हां, पण प्लेन जरी शिवायचं असेल तरी त्यात काठ मात्र मॅच व्हायला पाहिजे. किंवा मग जर साडीचे काठ खूप मोठे आहे आणि खूप हेवी आहे तर तुम्ही त्या साडीवरती स्लीवलेस ब्लाऊजसुद्धा घालू शकता, ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. आता टिप नंबर पाच आहे, साडीचा जो टोन असतो तर त्याचा कॉन्ट्रास्ट आपण ब्लाऊज शिवू शकतो. जसं की जर साडी डार्क रंगाची आहे आणि तुम्हाला त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवायचा आहे तर तुम्ही ब्लाऊज हा लाईट कलरचा शिवू शकतात. पण जर तुमची साडी अगदी लाईट कलरची आहे आणि जर त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला शिवायचा आहे तर तुम्ही तो डार्क रंगाचा शिवू शकतात. पण जर समजा साडी ही उष्ण रंगांची आहे जसं की लाल पिवळा ह्याच्या ज्या साड्या असतील तर त्याचं ब्लाऊज तुम्ही शीतरंगांचे सुद्धा शिवू शकतात, की जसं पिवळ्यावरती तुम्ही निळा कलर मॅच करू शकतात किंवा मग लाल रंगावरती तुम्ही थोडासा लाईट ग्रीन कलर मॅच करू शकतात, असं तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये सुद्धा ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. तर मग ह्या होत्या काही टिप्स जे तुम्हाला साडीवरती कोणत्या पद्धतीने ब्लाऊज शिवायचा याला थोडीशी तरी मदत करतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.